धर्मवीर संभाजी क्रीडा मंडळ द्वारा आयोजित खुले कबड्डी सामने यामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय खिलाडी शुभम पालकर कबड्डी प्लेयर, दबंग दिल्ली प्रीतम चिल्लर कबड्डी प्लेयर बंगळुरू बुल्स, शशांक वानखडे कबड्डी प्लेयर बंगाल वॉरियर्स बुट्टीपुरी सातगाव इथे येणार आहे. 13-14 जानेवारी हे खुले सामने आयोजित करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांना या सामन्याचा आनंद घ्या. नमस्कार, मी नागेश गिरे आपलं स्वागत करतो स्टार अपेक्स न्यूज मध्ये. बघूया आजचा स्टार वार. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रकची स्विफ्ट कारला जबर धडक, गाडी चकनाचूर, दोन जखमी, ट्रक चालक कंटेनर घेऊन फरार. आमचे स्टार अपेक्स प्रतिनिधी गजेंद्र डोंगरे कोंडाळी बाजारगाव यांनी दिलेल्या बातमीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील 7 नवरी गावाजवळ वरुड इथून आंध्रा इथे जात असलेल्या स्विफ्ट कार MH 27 AR 56 या कारला विरुद्ध दिशेने येत असलेल्या सॅफेक्स कंपनीच्या कंटेनर क्रमांक MH 31 AP 3078 या ट्रकने जबर धडक देऊन पळून गेला. यात 2 किरकोळ जखमी झाले असून त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले. आज सकाळी 10:40 विनोद धरमठोक 50 राणार वरुड मुलगा विशाल विनोद धरमठोक 23 राणार वरुड हे आंध्रा इथे स्वतःच्या घरकामासाठी जात असताना 7 नवरी शिवारात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरनी जबर धडक दिली. यात दोघेही जखमी झाले व कंटेनर चालकाने तिथून पळ काढला. धन्यवाद. व तसेच आमचे काटोलचे प्रतिनिधी अनिल सोनक यांनी दिलेल्या माहितीनुसार काटोल येथे तंत्रज्ञान शिक्षण मार्गदर्शन मेळावा संपन्न. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व NIT पॉलिटेक्निक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तंत्र शिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन बनारसदास रुईया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय काटोल इथे करण्यात आले. यांचं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपण ऐकलं डॉक्टर सुमन टेकाडे. रुईया हायस्कूलचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर गोविंद बाबूजी भुतळा, त्याबरोबर बापूरावजी सातपुते, बाबाजी शेळके, अनुजी खराडे, गणेशजी चन्ने, अरुणजी राऊत, संजयजी नांदोरे. आजच्या बातम्या इथेच संपतात. तसेच तुम्ही पात्र स्टार अपेक्स न्यूज स्टार कावा. धन्यवाद.